काल पराभवाच्या दिशेने निघालेला वर्षाताई गायकवाड यांचा विमान अचानक दिल्लीमध्ये लँड झाला आणि 16,000 मतांनी वर्षाताई गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केलेला आहे. स्वतः आपल्यासोबत त्या बोलण्यासाठी आहेत. ताई खूप खूप अभिनंदन. खरं तर दुपारपर्यंत उज्ज्वल निकम यांनी 55,000 लीड घेतली होती तेव्हा असं वाटत होतं की आता तुमचा पराभव हे निश्चित आहे. मात्र त्यानंतर तुमच्या नावाची पेटी ओपन झाली आणि 16,000 मतांनी तुम्ही विजय संपादित केला आहे. नाही, तू मग अशी बोललीस की पराभव नाही म्हणू शकत, तेव्हा रोमांचक लढाई बिलकुल त्याला म्हणू शकता एक शब्द. आणि मी 2004 वडिलांची सुद्धा अशीच बघितली होती लढाई, ज्यावेळेला वडील लढत होते उत्तर मध्य मुंबईमधून आणि मनोज जोशींच्या विरोधात, त्यावेळी सुद्धा वडील एवढ्याच मार्जिन शेवटच्या क्षणामध्ये निवडून आले होते कुर्ल्यामधून. म्हणजे त्याने मला अनुभव होता की राजकारणामध्ये जे असतात ते सगळ्या गोष्टी स्वीकारायच्या असतात. पण इतका रोमांच मी कधी माझ्या अनुभवात स्वतःच्या बघितला नव्हता, वैयक्तिक स्वतःच्या अनुभवामध्ये, वडिलांच्या अनुभवामध्ये बघितला होता. पण याच्यामध्ये मला खूप शिकायला मिळालं की आपण सातत्याने जे लोकांमध्ये राहतो त्याचे कुठे ना कुठे फायदे असतात. हा जो विजय माझा तुम्ही नक्की जनतेला देईन, कारण जनतेने ज्या तऱ्हेने मला सहकार्य केलं निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी जी मदत केली आणि एवढ्या काळामध्ये पण काही लोकांनी मला एन्करेज करणारे व्हिडिओज पाठवले की आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जिंकणार, तुम्ही बिलकुल. आणि 58,000 ज्यावेळी लीड होता त्यावेळी खूप लोकांनी मला सांगितलं की वर्षा काय तुम्ही घाबरू नका, अजूनही खूप हे मतदान बाकी आहे ते मतदान बाकी आहे, त्यामुळे कुठेतरी खात्री पण होती. पण डेफिनेटली खूप रोमांचक असा ही मोमेंट होत्या आणि याच्यामधून विजय झाला तो मी जनतेला समर्पित करेन आणि माझ्या कार्यकर्ते जे आहेत त्या सर्वांशी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. कारण ज्या तऱ्हेने त्यांनी काम केलं मला दिवस पण कमी मिळाले. नवीन त्या ठिकाणी मतदारसंघामधला काही भाग माझ्याकडे नव्हता त्यामुळे सगळा भाग नवीन असल्यामुळे सुद्धा मला थोडंसं काम करायला म्हणजे तेवढा वेळ मिळाला नाही. पण शेवटी जनतेचा आशीर्वाद मिळाला आणि येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षात मी काम करेन. खरं तर कालचा दिवस हा काँग्रेसचा होता अशी एक चर्चा सध्या सुरू झालेली आहे. देशामध्ये सुद्धा काँग्रेसचे आकडे वाढले आणि महाराष्ट्रामध्ये तुमचा पक्ष मोठा ठरलेला आहे. तर ही गोष्ट किंवा ही बाब तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? खरं तर महाराष्ट्रामध्ये तुमचा आता पक्ष मोठा झालेला आहे. मागच्या वेळेस फक्त एक जागा आली होती, यावेळेस 10 पेक्षा जास्त जागा तुमच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी त्या दिवशी सांगत होते की यावेळेचं जे इलेक्शन मी बघितलं ना ते लोकांनी हातात घेतलं होतं आणि हा लोकांचा जनमताचा जो आहे तो कौल आहे. सातत्याने आपले सर्वे काय सांगतात, एक्झिट पोल काय सांगतात हे सगळं सांगत होते. पण मला पूर्ण खात्री होती की जनता ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी तुम्हाला दिसेल की काय असेल. आणि 4 जो चमत्कार झाला काल, तुम्ही बघितलं की एक काँग्रेसचं त्या ठिकाणी वादळ आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या सीटांवरती, म्हणजे काल मला असं वाटतं की खूप सारे दिग्गजसुद्धा त्या ठिकाणी ज्यांना आहे त्यांना हार पत्करावी लागेल. कारण लोकांनी हा विचार केला की अशा तऱ्हेने सत्तेचा वापर किंवा सरकारी तिजोरीचा वापर होतो आहे तो गैर चाललेला आहे. महाराष्ट्राचे राजकारण मी सातत्याने गोष्ट सांगते की एक सुसंस्कृत राजकारण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप प्रबोधन आहे, लोक त्याच्याबद्दल चर्चा करतात, लोकांप्रतिनिधींकडे काही अपेक्षा ठेवतात. दुर्दैवाने पक्ष तोडणं, सरकारी तिजोरीचा वापर करणं हे लोकांना पसंत नाही आलं आणि त्यामुळे मला वाटतं जनमताने हा कौल दिला असं मला माहिती आहे. आणि तो आता स्वीकार केला पाहिजे सरकारमध्ये लोकांनी पण. आता नक्कीच, पण केंद्रामध्ये सरकार स्थापन कोण करणार आहे? कारण तुमचेसुद्धा आकडे वाढलेले आहेत. दुसरीकडे एनडी अलायन्सकडे सुद्धा तेवढा बहुमत आहे. त्याबद्दल आज मला माहिती पडेल काय एक्झॅक्टली. आज दोन्हीकडे मुवमेंट चालू आहेत. होपसो माझे अनुभव ज्या तऱ्हेने आहेत मला असं वाटतं की यावेळी सरकार आमचंच येईल केंद्रामध्ये. 100% विधानसभा निवडणुकीची सुद्धा आतापासून चर्चा सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये कामगिरी केली आहे महाविकास आघाडीने किंवा इंडिया अलायन्सने, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुमची सरकार येईल आता? मला मुंबईच्या जनतेचे खूप आभार मानले पाहिजेत. कारण मुंबईच्या जनतेने तसं बघाल तर एक सीट जरी आम्ही कमी मताने हरलेलो असो 48 मताने, पण 5-1 जवळपास सामना हा झाला होता. आता नंतरच्या काळामध्ये एक सीट आम्ही हरलो आणि 4-2 झाला. पण मुंबईच्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला, महाराष्ट्र जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि त्यामुळे मला अपेक्षा आहे की हा आशीर्वाद येणाऱ्या विधानसभेसाठी सुद्धा आम्हाला मिळेल. जनतेने आपलं मत दाखवलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून कसं आता पुढे येणाऱ्या काळात आम्हाला काम करावं लागेल, त्यांच्या विश्वासाला पात्र ठरावं लागेल आणि एक चांगल्या तऱ्हेने काम करून एक दाखवावं लागेल की महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते सुसंस्कृत राजकारण पुन्हा आणण्यासाठी येणाऱ्या काळात आम्ही प्रयत्न करू. लोकांना वाटत होतं ना की आम्ही पक्ष बदलले, आम्हाला फंड मिळाला तर आम्ही लोकांना हे करू शकतो. लोकांनी सांगितलं असं नाही होत. विश्वासार्हता आणि एकनिष्ठता ही राजकारणाची गोष्ट. शेवटचा प्रश्न, आता ज्या पद्धतीने काँग्रेसला घवघवीत यश मिळालेलं आहे देशभरामध्ये, तर पंतप्रधान पदाचा चेहरा तुमचाच असणार, म्हणजे काँग्रेस पक्षाचाच असणार राहुल गांधी यांच्याकडे सगळ्यात? पण एक कार्यकर्ता म्हणून, एक खासदार म्हणून काय तुमची इच्छा? ॲज अ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला नक्कीच वाटणार की माझ्या पक्षाचे नेते म्हणून त्यांचा चेहरा असावा. त्यात चुकीचं असण्याचं काही कारण नाही. पण शेवटी इंडिया अलायन्सचा निर्णय आहे, तुम्हाला वाटतं आज बैठक आहे आणि त्याच्यामध्ये जो निर्णय असेल तो सर्वतोपरी. कॉन्फिडन्स आहे की तुम्ही सरकार स्थापन करू शकता? कॉन्फिडन्स आहे.
कारण माझे मला चांगला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला माझे वडील निवडून यायचे त्यावेळी सरकार यायचं आणि देशाचे प्राईम मिनिस्टर आमचे असायचे. बिलकुल बिलकुल मला कॉन्फिडन्स आहे की सरकार आमचंच येणार. तर मला कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे की केंद्रामध्ये सुद्धा आम्हीच सरकार स्थापन करू, अशी प्रतिक्रिया उत्तर मध्य मुंबईच्या विजयी उमेदवार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सीमा आडेजी 24 तास मुंबई.